व्यावसायिक शिक्षणाची डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या शिक्षकाच्या मनात अनेक प्रश्न असतात आता गव्हर्नमेंट जॉब मध्ये जायचंय पण नक्की मला कोणती एक्झाम द्यावी लागेल टीईटी का सी तर आज आपण पाहणार आहोत या दोन्ही एक्झाम मध्ये साम्य काय या दोन्ही एक्झाम मध्ये फरक काय आणि या दोन्ही पैकी नक्की कोणती परीक्षा द्यायची पण पर तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांचं टीचर्स लाईफ लाँग लर्नर्स तर्फे मी अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत या दोन्हीमध्ये म्हणजे टीईटी आणि सीटीईटी या दोन्ही या दोन्हीमध्ये साम्य काय आणि फरक काय आता या दोन्ही ज्या आहेत टीईटी आणि सीटीईटी या पात्रता परीक्षा आहेत म्हणजे शिक्षक म्हणून एखाद्या पर्टिक्युलर लेवल साठी मग ते पहिली ते पाचवी असो किंवा सहावी ते आठवी असो किंवा नववी ते बारावी असो पर्टिक्युलर लेवलसाठी तुम्ही इलिजिबल आहात की नाही हे ठरवणारी ही एक पात्रता परीक्षा आहे मग या दोन्हीमध्ये साम्य काय आहे या दोन्ही पात्रता परीक्षा आहेत पण ह्याच्यातला फरक आहे या दोघांचा स्तर आहे तो वेगळा आहे मग कोणता स्तर आहे हो टीईटी म्हणजे काय आता टीईटी अशी कुठली परीक्षा आहे का कारण तुम्ही काही ठिकाणी आता बघता त्या ठिकाणी महा टीईटी असं लिहिलंय काही ठिकाणी टीईटी असं लिहिलंय अगदी बरोबर कारण या दोन्ही ज्या आहेत म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही टीईटी टी टीईटी असं बघता टीईटी ही स्टेट लेवलची म्हणजे ही राज्यस्तरीय परीक्षा आहे आता टीईटी म्हणजे काय महाराष्ट्राची टीईटी युपी टीईटी म्हणजे काय उत्तर प्रदेशची टीईटी प्रत्येक स्टेटने त्याला काही अशी इनिशिएट्स दिलेली आहे ज्याच्यावर आपल्या लक्षात येते की त्या पर्टिक्युलर राज्यासाठी ही पर्टिक्युलर टीईटी परीक्षा आहे मग सीटीईटी म्हणजे काय आहो सीटीईटी म्हणजे सेंट्रल लेवल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सेंट्रल लेवलला जे आपण म्हणतो नॅशनल लेव्हलची जी परीक्षा जी आहे राष्ट्रीय पातळीची जी परीक्षा आहे ती जी आहे करन ती सीटीईटी परीक्षा आहे कारण आपला सगळ्यांना गव्हर्नमेंट जॉब हवा आहे मग आपला प्रश्न पडतो आपल्याला माहितीच नाही एक्झाम नक्की असतात कधी मग आपण पाहणार ती एक्झाम असतात कधी सीटीईटी परीक्षा ही साधारणतः वर्षातनं दोन वेळा घेतली जाते पुढे मी तुम्हाला आपण सीटीईटी ची जी सीबीएसईची जी, जी वेबसाईट आहे त्याच्यावरती पण जाणार आहोत तिथे त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत पण तत्पूर्वी थोडस तुम्हाला याच्याविषयी सांगते साधारणतः सीटीईटी परीक्षा जी आहे ती दोन वर्षात दोन वेळा घेतली जाते जानेवारीमध्ये आणि जुलैमध्ये होते आता जानेवारीची दोन हजार एकवीची परीक्षाही झालेली आहे त्याचे रिझल्ट आउट झालेले आहेत पण कोरोनामुळे या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे आता जी जुलैमधली जी एक्झाम आहे ती थोडीशी डिले होणार आहे आणि त्याचं नोटिफिकेशन त्याचं जे काही पत्रव्यवहार झालेला आहे जे काही वेबसाईट वरती त्याचे लेटेस्ट डिस्प्ले झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत चला तर पाहूया थोडस सीटीईटी विषयी आता आपण आला आहोत सीटीईटी टेस्ट साठी आपण बघत होतो सीटीईटी टेस्ट कंडक्ट कोण करतो त्या ठिकाणी सीटीईटी टेस्ट जी आहे ती सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन जे आहे त्याचं मेन सेंटर दिल्लीला आहे ते ही एक्झाम कंडक्ट करतात म्हणजे याला आपण शॉर्ट फॉर्म काय म्हणतो आपण बरातो ना सीबीएसई बोर्ड ते सीबीएसई बोर्ड हेच सीबीएसई बोर्ड आहे सीटीईटी ही परीक्षा जी नॅशनल लेवलची परीक्षा आहे ही कंडक्ट करतं आता या ठिकाणी मी प्रेस रिलीज जे दाखवले कधीच आहे बघा तीस सात दोन हजार एकवीस चे प्रेस रिलीज आहे त्याच्यावरती मी क्लिक केल्यानंतर आपल्या समोर येत आहे येस आपल्या समोर हे एक प्रेस रिलीज येत आहे प्रेस रिलीज कोणाचं आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचे प्रेस रिलीज आहे आणि त्यांनी काय सांगितलंय पहा ही जी एक्झाम आहे कारण आता सगळ्यांना माहिती आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ही आलेली आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आता होण्याच्या मार्गावरती आहे पण त्याच्यानुसार कारण आता आपण सगळीकडे डिजिटल इंडियाविषयी बोलतोय कारण आपण डिजिटली इम्पॉवर्ड सोसायटी आपल्याला बनायच आहे आपल्या देशाला डिजिटली एम्पावर्ड बनायच आहे मग त्यासाठी आता जी ही एक्झाम होणार आहे त्याच्यावरती त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जी एक्झाम होणार आहे आता तुम्हाला मी पहिल्यांदा ती कधी होणार आहे सांगते मी डाऊन करते या ठिकाणी लिहिलेलं आहे सीटीटी एक्झाम जी आहे ही जी जुलै मध्ये एक्सपेक्टेड होती अपेक्षित होती ती होणार आहे डिसेंबर मध्ये किंवा जानेवारी बावीस मध्ये आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे कशी होणार आहे ऑनलाईन होणार आहे आणि अतिशय छान आहे कारण ही एक्झाम ऑनलाईन होणार आहे पूर्णपणे जे काही कोविडचे प्रोटोकॉल्स आहेत या ठिकाणी लिहिलेले कोविडचे प्रोटोकॉल्स ते फॉलो करणार आहेत आणि ऑनलाईन एक्झाम मुळे जो काही ओ एम आर शीट वरती किंवा जो काही प्रिंटिंग वरती जे काही क्वेश्चन पेपर आहे त्यांच्या प्रिंटिंग वरती जो बऱ्याच प्रमाणात पेपरचं वेस्टेज होतं ते यामुळे वाचणार आहे सो अतिशय खूप चांगली गोष्ट आहे की आपण ही एक्झाम ऑनलाईन देऊ शकणार आहोत आता पुढे काही मी पॉइंट घेतलेत पण मला वाटतं अनायसे आपण या वेबसाईट वरती आलो या वरती आलो तर आपण थोडस त्याच्याविषयी डिस्कस करायला काहीच हरकत नाही आता जे क्वेश्चन पेपर आहे त्याचं स्वरूप क्वेश्चन नेमकी कशा प्रकारचे विचारले जातात आणि आता पहिल्यांदा जे होतं त्याच्यामध्ये काही ठिकाणी नॉलेज लेवल प्रश्न म्हणजे एक बेसिक जी लेवल आहे सगळ्यात सगळ्यात आपण जे स्तर बघितलं सगळ्यात खालच्या स्तराचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्या लेवलवरती प्रश्न विचारले जायचे म्हणजे एखादं डेफिनेशन असेल वगैरे वगैरे तर आता ते काय म्हणतात की आता प्रश्न विचारले जाणार त्यांनी थोडीशी काठिण्य पातळी वाढवली आहे ते असं म्हणतात की आम्ही अंडरस्टँडिंग म्हणजे सब्जेक्ट विषय किंवा पेडागॉगीच जो कंटेंट आहे अध्यापन शास्त्राचा जो कंटेंट आहे तुमचे जे सब्जेक्ट आहे त्याचं नॉलेज तुम्हाला किती आहे त्याचं अंडरस्टँडिंग किती आहे ते तुम्ही कसं अप्लाय करताय आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या गोष्टी जे जे टीचिंग रिलेटेड रिलेटेड आहेत म्हणजे आपण मुलांना मुलांचं पण मूल्यमापन करतो त्याच्याशी रिलेटेड अशा बऱ्याच गोष्टींवरती प्रश्न विचारले जाणार आहेत पण थोडीशी त्यांनी आता लेवल जी आहे जी आपण लोअर लेव्हल जी आपण नॉलेज म्हणजे ज्ञान ज्ञान या पातळीवरती प्रश्न विचारले जायचे आता त्यांनी जास्तीत जास्त ते भर कशावरती देणार आहेत त्याच्यापेक्षा वरती या ठिकाणी दिलंय बघा म्हणजे या ठिकाणी सरळ म्हटले की ते फॅक्च्युअल नॉलेज त्याच्यावरती ते कमी भर देणार आहेत आणि जास्त भर कशावरती देणार आहे कन्सेप्शुअल अंडरस्टँडिंग जे काही संकल्पना आहेत त्याचं आकलन किती झालंय एक शिक्षक म्हणून तुम्ही त्याचं उपयोजन कसं करू शकता त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्ंग वरती तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील रिजनिंग वरती असतील क्रिटिकल थिंकिंग वरती म्हणजे थोडक्यात त्यांनी वरच्या लेवलच्या ऑब्जेक्टिव्हचा या ठिकाणी जास्त विचार, विचार केलेला आहे तर हे झालं थोडस सीटीईटी विषय आता परत मी आपल्या कडे येते सीटीई कधी असते आपण पाहिलं सीटीईटी साधारणतः वर्षात दोन वेळा घेतली जाते एक तर जानेवारीमध्ये असते आणि दुसरी जी सीटीई होते ती जुलैमध्ये असते मग टीईटी कधी असते टीईटी साधारणतः वर्षातनं एकदा असते पण ती वर्षातनं एकदा सुद्धा होईलच असं नाही हे पूर्णपणे स्टेट गव्हर्नमेंट वरती डिपेंड असतं कारण ज्या काही जागा किती शिल्लक आहेत किती शिक्षक लागणार आहेत त्याच्यानुसार रिक्वायरमेंट नुसार ही टीईटी परीक्षा घेतली जाते आता लास्ट टाइम जी टीईटी झालेली होती ती झाली होती दोन हजार वीस मध्ये जानेवारी दोन हजार वीस मध्ये झालेली होती आणि परत कोरोनामुळे या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे परत आता जी, जी दोन हजार एकवीस ची टीईटी ती परत लांबणीवर गेली आहे आणि फायनली तुम्हाला माहिती आहे की आता एप्लिकेशन फॉर्म भरणं सुरू आहे आणि दहा ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे परत असं काही चर्चेत येते की कदाचित टीईटीची परीक्षा डिले होण्याची शक्यता आहे याचं कारण असं आहे मला वाटतं युपीएससीचा एक पेपर आहे तो पेपर आणि टीईटी एक्झाम जी आहे म्हणजे आता जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी, जी होणार आहे तर त्या ठिकाणी ते क्लॅश झाले तो कदाचित ती एक्झाम एक आठवडा पुढेही जाऊ शकते सो त्याचे अपडेट्स आपल्याला येत राहतील पण काही काळजी करू नका कारण आपल्याला टीईटी एक्झाम द्यायची आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर टीईटी एक्झाम ही साधारणतः वर्षात एक्झाम असते आणि ही वर्षात दोन वेळा असते व्यावसायिक शिक्षण म्हणजे ती एक्झाम देण्यासाठी जे बेसिक क्वालिफिकेशन लागतं आता तुम्ही जे बारावी दहावी बारावी हे तर कॉमन आहे पण जर तुम्हाला कोणत्या स्तरावर द्यायची त्याच्यानुसार तुमचं क्वालिफिकेशन ठरतं आता साहजिक आहे या ठिकाणी प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे व्यावसायिक शिक्षण तुम्ही ते घेत घेतलेलं असणं तरच तुम्ही त्या परीक्षा देण्यासाठी तुम्ही इलिजिबल म्हणजे पात्र असू शकता आता या ठिकाणी डीएड बीएड किंवा त्या त्याला या डिग्रीज आहेत ते ठिकाणी कन्सिडर करण्यात येतात आणि तुम्ही ती एक्झाम देऊ शकता मग दोन्ही साठी जे व्यावसायिक शिक्षण म्हणजे जी पात्रता लागते जे व्यावसायिक शिक्षण लागतं ते पर्टिक्युलर साठी म्हणजे पहिली ते पाचवीसाठी सहावी ते आठवीसाठी आणि नववी ते बारावीसाठी साठी ज्या जे पेपर्स आहेत पेपर वन पेपर टू ते समान आहे त्याच्यामध्ये कोणताही फरक नाही आता कोणत्या द्यावी लागते गोष्ट आहे तुम्ही आपण काही प्रश्न मला असं वाटतं काही एकत्र आपण त्याचा त्याचं डिस्कशन करूया येस yes. कोणत्या भाषेमध्ये द्यावी लागते आपल्याला माहितीये की दोन्ही म्हणजे पेपर वन असो किंवा पेपर टू असो दोन्ही साठी आपल्याला जे त्यांनी सब्जेक्ट दिलेले आहेत साधारणत सब्जेक्ट किंवा आपण सेक्शन म्हणूया ते साधारणतः पाच सेक्शन आहेत त्याच्यामध्ये पहिला सेक्शन जो आहे तो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ज्याला आपण चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडा असं म्हणतो दुसरा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेजेस येणार आहेत कोण दोन लँग्वेजेस तुम्हाला ते सांगितले त्यांनी कशा सिलेक्ट करायचे इव्हन मी माझ्या एका व्हिडीओ मध्ये पण टीईटी साठी लँग्वेज सिलेक्शन कसं करायचं सा सांगितलेलं आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्हाला त्याच्याविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि लिंकवरती जाऊन पण तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता साधारणतः म्हणजे पहिलं तुमचं झालं चाइल्ड सायकोलॉजी आणि अध्यापन अध्यापनशास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र दुसरा विषय तुमचा दोन लँग्वेजेस असणार आहेत म्हणजे असे तीन सेक्शन झाले आणि उर्वर शेवटचे जे दोन सेक्शन आहेत से एक तर तुमचं ते सायन्स मॅथ्स असेल म्हणजे विज्ञान आणि गणित असेल किंवा सोशल सायन्स असेल म्हणजे इतिहास आणि भूगोल असेल म्हणजे जे तुम्ही बी एड ला समजा जे विषय असतील किंवा डीएड ला जे विषय असतील त्याच्यानुसार तुमचे ते सब्जेक्ट असणार आहेत बीएड चा प्रश्न नाही कारण डीएड साठी साधारणतः कॉमन विषय आहेत पण बीएड जर तुमचं झालेलं असेल तर तुमचे जसे सब्जेक्ट आहेत त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा त्या पर्टिक्युलर सेक्शनची द्यावी लागणार आहे असे टोटल पाच हेड आहेत आणि प्रत्येक हेडवरती तीस तीस प्रश्न विचारले जातात आता सेंट्रलला तुम्ही बघितलं सेंट्रलला साहजिक आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे जे सीबीएसई बोर्ड कंडक्ट करते तर त्या ठिकाणी प्रश्न तुम्ही पाहिले तर प्रश्न इंग्लिश आणि हिंदी मधून असणार आहेत पण आता प्रश्न हिंदी आणि इंग्लिश मधनं कुठले असणार आहेत एक तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडावॉगीचे प्रश्न हिंदी मधनं असणार आहेत परत तुम्ही जे विषय निवडलेत म्हणजे तुम्ही जर गणित आणि विज्ञानचे असाल किंवा तुम्ही जर भूगोल आणि इतिहासाचे शिक्षक असाल तर ते दोन जे विषय आहेत ते सुद्धा तुमचे इंग्लिश आणि हिंदी मधून असणार आहेत कारण प्रश्न तुम्ही तुम्हाला प्रश्न आपण प्रश्नपत्रिका पाहणार तुम्हाला साधारणतः आयडियल की साधारणतः प्रश्नपत्रिका कशी असते तसं असणार आहे आणि उरलेले जे दोन लँग्वेज आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला सिलेक्शन आहे त्यामध्ये विशेष खूप छान आहे की मराठी लँग्वेज सुद्धा तुम्ही त्याच्यात सिलेक्ट करू शकता दुसरी तुमची इंग्लिश लँग्वेज असू शकते मला असं वाटतं आपण त्या पोर्टलवरती जाऊ आणि पाहण्यात आलेलो हो, आहोत सीबीएसई च्या पोर्टलवरती आणि आपण माहिती पाहतोय सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट सीटीटी तर या ठिकाणी बघा या ठिकाणी बऱ्याच त्यांनी हे दि, लँग्वेजेस दिलेल्या आहेत म्हणजे तुम्ही समजा ही लँग्वेज लँग्वेज वन आणि टू म्हणून म्हणजे एक तर हिंदी आहेच पण हिंदी व्यतिरिक्त तुम्हाला कुठली लँग्वेज तुम्ही निवडू शकता इथे पाहू शकता तुम्ही त्या ठिकाणी टोटल वीस लँग्वेजेस दिलेल्या आहेत या वीस लँग्वेजपैकी कोणतीही लँग्वेज तुम्ही या ठिकाणी निवडू शकता आता मगाशी जसं मी तुम्हाला म्हणलं पेपर वर्षातून दोन वेळा होतो या ठिकाणी अँसर की टाकलं तुम्ही इथे पाहू शकता इथे पहा जानेवारी दोन हजार एकवीस जुलै दोन हजार एकोणीस ह्याच्यावरून तुमच्या अंदाज येईल की एक्झाम ही वर्षात दोन वेळा होते जानेवारीमध्ये आणि जुलैमध्ये आता पेपर कसा असतो ते आपण पाहूया मुद्दा मी आता यायच्या या ठिकाणी देऊया प्रिव्हिस क्वेश्चन पेपर इथे दिलेले आहेत मी मुद्दाम लेटेस्ट वरती क्लिक करते आणि आता या ठिकाणी सुद्धा बघा आपण मला असं वाटतं मेन वरती जाऊया आपण लँग्वेज वरती नंतर क्लिक करूया मेन वरती जाऊन पेपर टू वरती क्लिक करते ठीक आहे ठीक आहे ओपन झालं आता भाग एक आहे भाग एक काय आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडावगी बाल विकास व शिक्षाशास्त्र आहे आता या ठिकाणी प्रश्न किती असणार आहेत हा पहिला सेक्शन आहे याच्यावरती टोटल तीस प्रश्न असणार आहेत पहा या ठिकाणी तीस प्रश्न आहेत आता परत भाग दोन यांनी पार्ट टू सुरू झाला आता सायन्स अँड मॅथ ज्यांचं सायन्स मॅथ्स आहे त्यांनी पार्ट टू हा सायन्स मॅथचा सोडवायचा आहे सोशल सायन्स आहे त्यांनी सोशल सायन्स सोडवायचंय आता तीस त्याच्यावरती झाली इथे सायन्स आणि म्हणजे याच्यावरती टोटल साठ प्रश्न असणार आहेत पहिले प्रश्न मॅथचे तीस आणि सायन्सचे तीस म्हणजे गणिताचे तीस आणि विज्ञानाचे तीस मी स्क्रोल डाऊन करते तुम्ही पाहू शकता म्हणजे टोटल किती होणार आहेत पहिले तीस आणि नंतरचे साठ या ठिकाणी जिथे नव्वद आकडा दिसेल त्या ठिकाणी तो सेक्शन संपणार आहे स्क्रोल डाऊन करते बघा या ठिकाणी हा सेक्शन संपलाय बरोबर आणि एक खूप छान गोष्ट आहे की प्रश्न इंग्लिश आणि या ठिकाणी हिंदी दोन्ही भाषांमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडस काही अडलं तर तुम्ही दोन्ही लँग्वेजेसमध्ये तो प्रश्न वाचू शकता अर्थात हे टाइम कन्झ्युमिंग आहे पण कधी कधी अडल्यानंतर असं आपण दोन्ही भाषेमध्ये वाचायला काही हरकत नाही आता मी जसं म्हणलं की विभाग तीन हा सोशल स्टडीजचा आहे किंवा सोशल सायन्सचा आहे ज्याला सामाजिक विज्ञान आपण म्हणतो किंवा सामाजिक अध्ययन म्हणतो तर ज्यांचं सोशल सायन्स आहे किंवा सोशल स्टडीज आहे भूगोल इतिहास वगैरे त्यांनी हा सेक्शन किंवा हा पार्ट सोडवायचा आहे त्यांनी दुसरा पार्ट सोडवायचा नाही परत त्यांनी म्हणून त्यांनी काय केलंय क्वेश्चन क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक एकतीस पासून सुरू केले आणि हे पण पूर्ण नव्वद पर्यंत असणार आहेत कारण पहिले चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडाओागीचे जे प्रश्न आहेत ते तीस होते आणि नंतरचे साठ प्रश्न असे टोटल किती जाणारे नव्वद पर्यंत प्रश्न असणार आहेत ठीक आहे परत आला पार्ट फोर आता ज्यांनी आता या ठिकाणी कसं आहे बघा लँग्वेज वन आणि लँग्वेज टू जर तिथे स्पष्ट म्हटलंय कॅन्डिडेट शुड अटेम्प्ट क्वेश्चन फ्रॉम पार्ट फोर क्वेश्चन नंबर नाईन्टी वन टू वन ट्वेंटी आता इथे लँग्वेज वरती किती प्रश्न असणार आहेत तीस इफ दे आर ऑप्टेड फॉर इंग्लिश एज अ लँग्वेज वन आता या ठिकाणी नीट देऊ नये का कारण लँग्वेज वन साठी तुम्ही इंग्लिश निवडली असेल आता या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहेत एक तर ते लँग्वेज वन म्हणून तुम्ही इंग्लिश निवडू शकता मग तुमचं सेकंड ऑप्शन जर मेन मध्ये तुम्ही गेलात तर तुमचं सेकंड ऑप्शन तुमची हिंदी ही सेकंड लँग्वेज असणार आहे जर उरलेल्या त्यांनी ज्या वीस भाषा दिलेल्या आहेत त्या भाषांपैकी किंवा त्या लँग्वेज पैकी तुम्ही एक लँग्वेज निवडली तर दुसरी भाषा तुमची वेगळी असणार आहे ठीक आहे पण याच्यानुसार तुम्हाला पाठ कुठले आहेत ते बघायचे त्याच्यानुसार तुम्हाला लँग्वेजेसचा पेपर सोडवायचा आहे आता ह्याची किती झाले एक्क्याण्णव आता जसं आपण पाहिलं सिलेबस काय याचा सिलेबस आपण ऑलरेडी पाहतोय कारण ह्याच्या चाइल्ड सायकोलॉजी आहे ह्याच्यामध्ये बाल म्हणजे बालमानसशास्त्र आहे पेडावगी म्हणजे अध्यापनशास्त्र आहे तुमचे जे विषय विषय आहेत जे सायन्स मॅथ्स आहेत किंवा सोशल स्टडीज आहेत ते इथे आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा आहेत ठीक आहे भाषेच्या बाबतीत झालं तर जसं टीईटीला आहे तसंच सीटीईटीला आहे सिलेबस जो आहे तो साधारणतः दोन्हीचा सा सेम आहे फक्त तुम्हाला काठीण्य पातळी थोडी कमी जादा असणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत आता या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे पॅसेज वरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मग या ठिकाणी मग तो अनसिन पॅसेज असेल अफकोर्स अनसिन पॅसेजेस पॅसेज असेल किंवा एखादी पोयम असेल त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न येणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त वरती सुद्धा प्रश्न विचारण्यात येणार आहेत हे कशाच्या बाबतीत आहे वन आणि लँग्वेज तुमच्या बाबतीत बरोबर अशा रीतीने आपण आता या ठिकाणी टोटल किती प्रश्न असणार आहेत पहा मी स्क्रोल डाऊन करतेय पटकन स्क्रोल डाऊन करतेय येस yes, अशा रीतीने या ठिकाणी टोटल प्रश्न असणार आहेत आता इथे बघा इथे लँग्वेज टू कुठली आली आहे हिंदी ज्यांनी भाषा हिंदी भाषा ही भाषा हिंदी ही भाषा दोन म्हणून निवडली त्यांच्यासाठी हा पेपर आहे आणि टोटल लक्षात येते की टोटल या ठिकाणी एकशे पन्नास प्रश्न असणार आहेत पहा इथे शेवटचा प्रश्न जो आहे तो एकशे पन्नास प्रश्न प्रत्येक प्रश्नाला एक गुण आणि अशा रीतीने ही एक्झाम सुद्धा म्हणजे सीडीईटी सुद्धा टीईटी साठी टोटल एकशे पन्नास मार्कांची असणार आहे सिलेबस आपण थोडक्यात पाहिला तर सिलेबस काय असणार आहे इव्हन मी स्टार्टिंगला पण सांगितलं ते कशाविषयी प्रश्न विचारणार आहेत टीचिंग लर्निंग विषयी विचारणार आहेत असेसमेंट विचार विचारणार आहेत लेटेस्ट पेडॉलॉजिकल पेडॉलॉगी विषयी विचारणार आहेत बालमानस शास्त्र शास्त्राविषयी विचारणार आहेत ठीक आहे असं साधारणतः सिलेबस असणार आहे ज्याच्यामध्ये पाच सेक्शन असणार आहेत टीईटी आणि सीटीईटी साठी सेक्शन समान आहेत ठीक आहे प्रश्नांचं स्वरूप पण आपण बघितलं पण जेव्हा आपण सेंट्रल लेव्हलची एक्झाम म्हणतो म्हणजे सीटीईटी म्हणतो तेव्हा त्याची काठण्य पातळी ही थोडीशी जास्त येते आता ती का जास्त येते सांगा कारण तुम्ही दोन्ही तुम्ही डॉट इनला पण जाऊन बघा आणि सीबीएसई बोर्डावरती जिथे सीटीईटीची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे तिथे जाऊन पहा दोन्हीच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही लिंकवरून पण त्या वेबसाईट वरती जाऊ शकता तर या ठिकाणी पातळी का जास्त कारण रेफर काय करा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची टीईटी देण्यासाठी किंवा कुठल्याही स्टेटची टीईटी देण्यासाठी तुम्हाला स्टेट, स्टेट गव्हर्नमेंटची टेक्स्टबुक जी आहेत पर्टिक्युलर लेवलसाठी ती तुम्हाला वापरायची त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा पण जेव्हा तुम्ही सीटीईटी म्हणता सीटीईटी ती साठी तुम्हाला जी एनसीटीईची जी बुक्स असतात जी सीबीएसईच्या स्कूल्समध्ये वापरली जातात बुक्स ती बुक्स तुम्हाला रेफर करायची आणि तुम्ही दोन्ही बुक्स बघितलं साधारणतः कम्पॅरेटिव्हली त्याची काठिण्य पातळी ही थोडीशी जास्त असते त्याच्यामुळे हा फरक काय असणार आहे प्रश्नांचं स्वरूप समान असणार आहे दोन्ही टीईटीला आणि सीटीईटीला तुम्हाला सी क्यूज विचारले जाणार आहेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत पण काठिण्य पातळीचा विचार केला तर सीटीई टीची काठिण्य पातळी ही थोडीशी उच्च प्रतीची असणार आहे अभ्यास करताना पण आपण ती टेक्स्ट बुक वापरायची कुठली जी एन सी टी सीबीएसई स्कूल साठी सांगितलेली आहे ती त्या पर्टिक्युलर क्लास साठी जर तुम्ही पेपर वन देणार असाल तर पहिली ते पाचवी आणि पेपर टू देणार असाल तर सहावी ते आठवी बरोबर आणि मला वाटतं पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी माझ्या आधीचे जे चे काही व्हिडिओज त्याच्यामध्ये पण मी सांगितलेले आहे की साधारणतः तुम्ही त्याचा अभ्यास कसा करावा त्यासाठी पण तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती जाऊ शकता आणि तो व्हिडिओ पाहू शकता आता पुढचा प्रश्न असा आहे आपण प्रश्नांचं स्वरूप पाहिलं त्याची काठीण्य पातळी पाहिली पास होण्यासाठी किती मार्क्स लागतात आता या ठिकाणी जे, जे जनरल कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी साठ टक्के गुण लागतात जे कॅटेगरीज मध्ये आहेत म्हणजे ज्यांना कन्सेशन भेटतं अशा अशा कॅन्डिडेट्सना पंचावन्न टक्क्याचं पासिंग आहे त्यांना पंचावन्न टक्के हे लागतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजून बऱ्याच जणांना माहिती नाहीये वैधता वैधता म्हणजे तुम्ही एखादी परीक्षा दिली की त्याची एक्सपायरी कधी होणार आहे ते किती दिवस चालणार आहे किती वर्ष चालणार आहे बरोबर त्या ठिकाणी वैधता किती असते ते आपण पाहणार आहोत आता एक्झाम दिल्यानंतर त्या एक्झामची वैधता तुमच्यासाठी अतिशय चांगली बातमी आहे की ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिली आहे किंवा जे आता देणार आहेत त्या दोन्हीसाठी कारण आता जे एन सी जे लेटर आलेलं आहे तुम्हाला मी दोन्ही लेटर्स मुद्दाम दाखवणार आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की पूर्वी जी सात वर्षांची वैधता होती व्हॅलिडिटी होती म्हणजे टी ई टी एक्झाम उत्तीर्ण झाला की त्याची व्हॅलिटी फक्त सात वर्ष होती ती आता लाईफ करण्यात आलेली आहे मला वाटतं आपण ती लेटर्स पहिल्यांदा पाहूया तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सीटीईटी संदर्भातली एक नोटीस आहे आणि याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की जी पूर्वी सात वर्षाची व्हॅलिडिटी होती मॅक्झिम ऑफ सेव्हन इयर्स फॉर ऑल कॅटेगरी जी सात वर्षाची होती ती आता त्यांनी वॅलिड फॉर लाईफ त्यांनी लाईफ टाईम केलेली आहे ही अतिशय आनंदाची बातमी आहे मला असं वाटतं आपण टीईटी वरती पण जाऊया इकडे एन सी तुम्ही इथे पाहू शकता पहा इथे ठीक आहे एनसीटीच लेटर आहे आणि एनसीटीई च्या लेटर मध्ये सुद्धा म्हंटलेलं आहे एक्सचेंशन ऑफ व्हॅलिटी पिरियड ऑफ टीचर इलिबिलिटी टेस्ट टीईटी सर्टिफिकेट रिगार्डिंग त्याच्या संदर्भात ते लेटर आहे आणि त्यांनी इथे म्हंटलेलं आहे या ठिकाणी सुद्धा टीईटी ची टी जी व्हॅलिडिटी आहे ती लाइफटाईम आहे येस म्हणजे या दोन्हीमध्ये काय साम्य आहे दोन्हीची व्हॅलिडिटी जी आहे वैधता आहे टीईटी असो किंवा सीटीईटी असो ही लाइफटाईम आहे पूर्वी ती सात वर्षाची होती आता ती लाइफ टाईम करण्यात आलेली आहे आता एक्झाम कशी असणार आहे हो एक्झाम ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असणार आहे तर आता जी टीईटी एक्झाम होणार आहे त्याच्यात त्यांनी ऑफलाईन एक्झाम होणार आहे असं सांगितलेलं आहे पण आताच थोड्या वेळापूर्वीच आपण सर्क्युलर पाहिलं ज्याच्यामध्ये जे सीटीईटी होतं म्हणजे जे सीबीएसई बोर्डाने दिलेलं सर्क्युलर होतं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की जी एक्झाम आहे ती एक तर डिसेंबरमध्ये होईल डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये होईल किंवा जानेवारी दोन हजार बावीस मध्ये होईल आणि एक्झाम कशी असणार आहे ऑनलाईन असणार आहे आता तरीही प्रश्न आहे आपण साम्य बघितलं दोन्हीमध्ये आपण फरक काय आहे बघितला आणि ही एक्झाम आता तुम्हाला असा प्रश्न असेल की मी एक्झाम दिली की मला गव्हर्नमेंट जॉब लागेल तर असं नाहीये कारण ही परत पात्रता परीक्षा आहे याच्यानंतर परत तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटची वेगळी परीक्षा द्यावी लागणार आहे जर तुम्हाला एखादा सेंट्रल लेवलचा जॉब हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला जे नवोदय विद्यालय आहेत किंवा केंद्रीय विद्यालय आहेत त्याची सुद्धा वेगळ्या परीक्षा असतात त्या तुम्हाला द्याव्या लागणार आहेत आणि त्याच्या मेरिट मधून तुमचं सिलेक्शन होणार आहे आता नक्की कोणती परीक्षा द्यायची मला वाटतं याचं उत्तर मी आता थोडंफार दिलेलं आहे कारण जर तुम्हाला पहिली गोष्ट जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये किंवा कोणत्याही स्टेटमध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्हाला टीईटी देणं सोयीस्कर राहील आणि जर तुम्हाला सेंट्रल लेव्हलला म्हणजे जर नॅशनल लेवलला एखाद्या कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर तुम्हाला ची एक्झाम ही द्यावी लागेल पण अभि इस मे बी एक ट्विस्ट आहे आणि ट्विस्ट काय आहे पहा कारण जेव्हा आपण मला वाटतं लास्टच्या मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय जेव्हा आपण पवित्र्याच्या पोर्टल वरती गेलो होतो आणि तिथे आपण त्यांनी जे काही सांगितलंय म्हणजे टेट देण्यासाठी टी टी म्हणत नाहीये मी इथे टेट म्हणते टी ए आय टी टीचर ऍप्टीट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट टी टी देण्यासाठी त्यांनी जे बेसिक क्वालिफिकेशन सांगितले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय एक तर तो कॅन्डिडेट टीईटी पास असला पाहिजे किंवा सीटीईटी पास असला पाहिजे सो हे तुमच्यावरती डिपेंड आहे जर तुम्हाला असं वाटतं की कारण काठिण्य पातळीमध्ये थोडासा फरक असणार आहे तर तुम्हाला असं वाटतं की मी टीईटी मला महाराष्ट्रामध्येच जायचंय आणि मला महाराष्ट्र म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या शाळेमध्येच मला जॉब करायचंय तर तुम्ही टीईटी परीक्षा देऊ शकता कारण त्याची कम्पॅरेटिव्हली त्याची काठिण्य पातळी थोडीशी कमी असणार आहे किंवा तुम्ही सीजीईटी दिलीत तरी चालेल कारण फायनली टेट देण्यासाठी जी इलिजिबिलिटी लागते जी पात्रता लागते ज्याच्यामध्ये टीईटी किंवा सीटीईटी कशासाठी आहे पेपर वन आणि पेपर टू साठी म्हणजे पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी साठी नववी ते बारावी साठी जो पेपर असेल त्याच्यासाठी तुम्हाला टीईटी किंवा सीजीईटी हे अनिवार्य नाही डायरेक्ट तुम्ही टी एआय टेट परीक्षा देऊ शकता तर मला असं वाटतं तुम्हाला सगळे तुमचे जे डाऊट्स आहेत दोन्ही मध्ये काय फरक आहे याच्यामध्ये काय साम्य आहे की नक्की कशी होते कधी होते आपण बरेच प्रश्न आता पाहिलेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला अजून काही शंका असतील अजून एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला एखादा व्हिडिओ हवा असेल तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते टाईप करा मला जेव्हा शक्य तेव्हा मी त्याची उत्तरे देईन आणि जर त्यावेळी उत्तर देणं नाही झालं तर नक्कीच तुमच्या प्रश्नांचा विचार करून त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ बनवण्यात येईल खास तुमच्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की लाईक करा अद्यापही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल वरती पण क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सी आणि टीईटी झाल्यानंतर कोणत्या एक्झाम द्यावे लागतात जेणेकरून त्याच्यामध्ये शासकीय जी असते म्हणजे महाराष्ट्र किंवा स्टेट ची असो किंवा सेंट्रल ची असो ती कशी असते हे आपण पाहणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला आपले चॅनेल सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद